जत तालुका संख येथे 78व्या क्रांती दिनाच्या निमित्ताने संख येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आजी माजी सैनिक संघटना संख डिव्हिजन संख या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा संपन्न झाले. दिव्य सानिध्य परमपूज्य डॉक्टर महेश देवरू व कार्यालयाचे उद्घाटक माननीय अप्पर तहसीलदार माननीय श्रीमती रोहिणी शंकरदास यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच सुभाष पाटील सर्व माजी सैनिक उपस्थित होते. संख येथील उपसरपंच सुभाष पाटील यांना माजी सैनिक यांनी भेट देऊन सैनिकांसाठी कार्यालयाची मागणी केली होती. त्याच अनुषंगाने उपसरपंच सुभाष पाटील यांनी एक खोली उपलब्ध करून दिल्याने कार्यालय सुरू करण्यासाठी मोठी मदत झाली. जत पूर्व भागातील अनेक आजी माजी सैनिक आहेत. या सैनिकांच्या अडचणी व इतर कामासाठी सांगली जत जाणे गैरसोयीचं होतं. तसेच देशासाठी आपले कार्य बजावणाऱ्या जवानांना आपल्या अडचणींच्या वेळी संघटनांद्वारे मदत मिळते यासाठी कार्यालय सुरू करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे दिव्य सानिध्य परमपूज्य डॉक्टर महेश देवरू व कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपसरपंच सुभाष बसवराज पाटील, कार्यक्रमाचे उद्घाटक अप्पर तहसीलदार माननीय श्रीमती रोहिणी शंकरदास उपस्थित होते. प्रमुख पाहुणे जत तालुका आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष अडनरी कॅप्टन बबनराव कोळी, उपाध्यक्ष सुभेदार सिद्धू गायकवाड, अडनरी कॅप्टन निवृत्त माने, माध्यमिक पतसंस्था चेअरमन माननीय किरण पाटील, प्राध्यापक आर बी पाटील प्रमुख उपस्थित होते. राष्ट्रपती पुरस्कृत उमाजी मारणूर जत माजी सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दहीगोंडा बेरदार, पोलीस पाटील सुरेश पाटील, माजी सैनिक महेश जगताप, आय एम बिरादार सर, मलिक साहेब मुल्ला सोसायटीचे चेअरमन मैनुद्दीन जमादार, माजी रेल्वे पोलीस उपनिरीक्षक हाजी मलंग शेख, माजी सैनिक अब्बास सय्यद, संघ येथील संघटनेचे अध्यक्ष सुभेदार बापू माने, उपाध्यक्ष शंकर माने, सचिव महबूब मकानदार, सदस्य म्हणून धानप्पा बिरादार, शेखर उमरे, पुंडलिक कांबळे, बाबासाहेब कराळे यांची निवड करण्यात आली. त्याबद्दल मी सर्व आधी माझी सैनिक संघटनेला आणि त्याबद्दल शुभेच्छा होते आणि स्वातंत्र्य अशा सभांना शुभेच्छा देते. आज मला खरंच खूप चांगलं वाटलं की गावामध्ये चांगला उपक्रम सहकार्यातून होत आहे. ग्रामपंचायतीचे सरपंच माननीय श्री सुभाष पाटील सर यांच्या पुढाकारानं त्यांनी एक जे कानच म्हणतात असे पद्धतीने ते एक हे करून आपल्याला सैनिकांसाठी कार्यालय ऑफिसमध्ये ऑफिससाठी सुद्धा खूप म्हणजे चांगली गोष्ट आहे आणि असं हात आहे तो त्यांनी दिलेला आहे. त्याबद्दल खरंच त्यांचं कौतुक करावं खूप सुरू आहे. आणि ग्रामपंचायत किंवा लोक असतील त्याच्यामध्ये एकोपा त्या सहकार्यातून साध्य होते. विरोधातून विरोध सोबत त्यातून काहीही निष्पन्न होत नाही हे माझा आजपर्यंत अनुभव होता. त्या हौसेने त्रास होतो गाडी पण दोघांनी त्रास होतो त्यातून काही निष्पन्न होतं. त्यामुळे प्रत्येकाचा सकारात्मक विचार केला पाहिजे. थोडं दोन पावलं दोघांनी पाठीमागून गेलं तर त्यातून सामंजस्य चांगल्या गोष्टी घडत असतात. त्यामुळे मला हा उपक्रम तुमचा खरंच कौतुकास्पद वाटला आणि असंच गावामध्ये सहकार्य तुमचं राहू आणि प्रशासनालाही तुमचं सहकार्य मिळेल त्यातून विधायक कार्यक्रम घेतले जातील. आत्ताच इथं सांगितलेलं आहे की संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आम्ही 18-19 वर्षे किंवा 20 वर्ष जे युनिटीमध्ये सर्व्हिस करतो म्हणजे त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच आहे. कारण मी जरी बघितलं तर बघा जनरली सरकारी नोकर जरी कुठं बघितलं म्हणजे या पोस्टिंग निमित्ताने मिळाली तर असं दूर वाटलं तालुका पण बघितलं म्हणजे सरकारी माणसं जे हे असतील की लवकर तयार होत नाही ह्या गोष्टी आहेत. म्हणजे देशाच्या बाउंड्री लाईनला असून तिथं कधी काय होईल सांगता येत नाही. अशा ठिकाणी इतकं दुर्गम भागात विपरीत हवामान असतं तिथं जगण्याची सुद्धा हे होते म्हणजे तुम्ही तिथं नुसतं राहतच नाही तर देशासाठी अहोरात्र सर्व्हिस करता सेवा करता आणि सैनिक कुटुंबाची स्वतःची परवा न बाळगता देशासाठी म्हणजे पोळ्यासुद्धा घेतो आणि त्या पद्धतीनं काम करतो. खरंच मी म्हणजे मन सॅक्रिफाईस आहे त्यांना आणि खरंच अशा जर काही महसूलमध्ये काम असेल तर मी प्रायोरिटीनं प्राधान्य प्राधान्य प्रायोरिटीनं तुमची कामं करेल. आणि तुमच्या काय होतं आपण 20 वर्ष गावामध्ये असलो की कधी काय ह्या गोष्टी होतात ह्या गोष्टी नंतर मागे या 20 साल के अंदर फौज में जाता है
उसको कोई दिन दुनिया का मालूम नहीं है, उसको देखो और ठोको कि ये किस तरह दिमाग में होता है उसके, चाहे वो 20 साल करे चाहे वो 50 साल करे, आखिरी उसका 32 ही साल है। तो उसका जो दिमाग है वो अलग टाइप का होता है। और यहाँ पर जितने भी मेरे सरदार साहिबान हैं, किसने 25 किया है, किसने 30 किया है, किसने 32 किया है, इन सबने आपके साथी हैं, कोई इंजीनियर है, कोई सिग्नल है, कोई नेवी है, कोई एयरफोर्स के है, ये सब आपको मदद के लिए मैडम तैयार है। आपका सिर्फ इनके ऊपर छत के छाया की जरूरत है। और मैं आखिरी यही बात कहूंगा कि नारी शक्ति आपको मालूम होना चाहिए, ये देश 1947 को विभाजन हुआ है, पाकिस्तान और इंडिया। पाकिस्तान मनाता है 14, हम मनाते हैं 15। तो आपको यह मालूम होना चाहिए, नारी शक्ति के बारे में बताऊंगा। आज भारत के राष्ट्रपति 15वां है, तो इसके दौरान में दो नारी शक्ति के बने हुए हैं। आज राष्ट्रपति द्रौपदी मुर्मू है, इससे सेवानिवृत्त कर्नल साहब थे। तो याद रखिए साहिबान, नारी को पढ़ाने में कोई परंतु मैम आम्हाला दिवाळी दसरा होळी काय कुठलं काही सुद्धा माहीत नसतंय। जर उद्याला दिवाळी असली आज सुट्टी खतम झाली तर माझा सैनिक आम्ही सैनिक सीमेवरती जातो, तर बाहेरचं काय वारा भांडवेडी, बाहेरचं राजकारण आम्हाला काय माहीत नसतं। आम्ही जे 1819 खाली जी आमची विचारधारणा होती तीच विचारधारणा पुढे जी आमच्या मनात कधी तीच राहते। आम्ही जातो 10 महिने मॅडम बॉर्डरवरती सर्व्हिस करतो, भारतात वेगवेगळ्या ठिकाणी सर्व्हिस करतो। तुम्हाला माहित पाहिजे की मॅडम हे आता जे पुढे बसलेले आहेत सिनियर सिटीजन लोक आहेत, 67 प्लस आहे। पुराने जमान्यात पण जे फक्त लेटर्स वाय काही कारण नव्हता, फक्त लेटर आलं तर आम्हाला दक्ष। या हालातीमध्ये आज मी जवानांची अशी परिस्थिती आहे मॅम, ज्या वेळेला माणूस जम्मूतून थोडं लेह लडाखला जातो शायचं रेषेवर जातो, त्याला माहीत असते की मी परत येणार आहे किंवा नाही येणार। मॅडम 300-350 किलोमीटरचा माय रोडचा प्रवास असतो, किती गेले आपण कालच ऐकलेलं आहे की डोडामध्ये एक आर्मी ऑफिसर एक कॅप्टन आणि 4 जवान काल आतंकवाद्यांनी खतम केलेले। प्रत्येक माणसाला बॉर्डरवरती आपला जीव हा मुठीत घेऊन लढावं लागतंय, देशाची सेवा करायला लागते, फक्त देशाची सेवा करायला लागते। मी आमच्या माध्यमातून सैनिकाच्या माध्यमातून हे तुम्हाला सांगू इच्छितो मॅम, मी पूर्व भागात मध्ये पहिले जे आलो नाही, 2-3 वेळा तहसीलदार कार्यालयाला आम्ही सगळ्या सैनिकांनी भेट दिली। सैनिकाचे जे प्रॉब्लेम आहेत, सैनिक 18, 19, 20 वर्ष 30 वर्ष सर्व्हिस करून येतो, थोडी तुटपुंजी असते मॅम 10 लाख 15 लाख 20 लाख, आणि गावात आले होती जमीन जागा करावं होती ही त्याची इच्छा असते, का तर 15 वर्ष 18-20 वर्ष फौजमध्ये गावलेले असते, त्याला राजकारण माहीत नसते, त्याला माझा शेजारी कसा आहे माहीत नसतं, माझे भावबंध कसे असतात माहीत नसतं, गावातला राजकारण